वेलकम फ्रेंड वन सेकंड टू अनदर वीडियो। आज का जो वीडियो है खूब महत्त्वाचा है। जसं मैं अगोदर सांगितलं होतं मागच्या वीडियो में कि समोरचा जो वीडियो है तो मिस नका करू। तो आज के वीडियो में आप बघणार आहोत कि जी टेट परीक्षा है जी होणार आहे एप्रिल मध्ये म्हणजे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी। ही जी चाचणी आहे किंवा ही जी परीक्षा है या परीक्षेनुसार डायरेक्ट आपण शिक्षक म्हणून नियुक्त होणार आहे। तो ही परीक्षा खूप महत्त्वाची आहे आणि ही परीक्षा जर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला तर ही परीक्षा आपण पहिल्या प्रयत्नामध्ये कशी पास होऊ शकतो किंवा कशी उत्तीर्ण होऊ शकतो याबद्दल मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे ज्या खूप महत्त्वाच्या आहे। तो व्हिडिओ जो आहे पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की मित्रांसोबत मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून बाकीच्यांना सुद्धा किंवा जेणेकरून तुमचे मित्र जे आहेत जे तयारी करतात त्यांना खूप मदतगार होणार आहे या व्हिडिओची। आणि हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेयर करायला विसरू नका आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबत सोबत नोटिफिकेशन बेलला ऑन करा। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात अगोदर जे आहे तुम्ही तुम्हाला काही पॉइंट सांगणार आहे, या पॉइंटच्या आधारेच तुम्हाला टेट परीक्षा जी आहे तर टेट परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण होण्यासाठी खूप फायदा होणार आहे। पहिल्या प्रयत्नात तुम्ही उत्तीर्ण होऊ शकता या पूर्ण पॉइंट्सला जर तुम्ही व्यवस्थितरित्या फॉलो केलं तर। तर चला सुरू करूया पहिला पॉइंट। पहिला पॉइंट जो आहे सगळ्यात अगोदर तुम्हाला या परीक्षेचा अभ्यासक्रम माहित पाहिजे। टेट परीक्षेसाठी कोणता अभ्यासक्रम आहे तर सगळ्यात अगोदर अभ्यासक्रम जो आहे तो इंटरनेटवरून किंवा गुगलवरून सगळ्यात अगोदर PDF फॉर्मॅटमध्ये डाउनलोड करून घ्या। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती करायची आहे तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला कळेल की बुवा याच्यामध्ये कोणकोणते घटक येतात आणि कोणकोणते घटक माझे झालेले आहेत आणि कोणकोणते घटक झालेले नाही आहेत, ठीक आहे। दुसरा जो पॉईंट आहे तो आहे पेपर पॅटर्न। पेपर पॅटर्न म्हणजे हा जो पेपर आहे टेट परीक्षा याच्यामध्ये पेपर पॅटर्न कसा असतो, किती मार्कची परीक्षा आहे। उदाहरणार्थ 200 गुणांचा पेपर असतो त्याच्यामध्ये 120 गुण अभियोग्यता चाचणीसाठी असतात, 80 गुण जे असतात ते बुद्धिमत्ता चाचणीसाठी असतात। म्हणजे 120 प्रश्न अभियोग्यतेसाठी आणि 80 प्रश्न बुद्धिमत्तेसाठी। तर तुम्हाला या पूर्ण टॉपिकवर फोकस करायचं आहे की बुद्धिमत्ता जर तुम्ही MPSC किंवा UPSC किंवा बाकीच्या एक्झाम जर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करताय, तलाठी भरती असेल, STA जी पोस्ट असते किंवा PSI ज्या पोस्ट असतात, तर याची जर तुम्ही तयारी करत असाल तर तुमचा हा स्ट्रॉंग पॉईंट असणार आहे कोणता, बुद्धिमत्ता जो घटक आहे तो। तर बुद्धिमत्ता घटकामध्ये जे प्रश्न विचारले जातात ते जास्तीत जास्त शक्यतो सोपे असतात, आपले फक्त ते बुद्धिमत्ता चेक करत असतात। तर त्यावेळेस बुद्धिमत्ता घटकामध्ये विचारले जाणारे प्रश्न हे तुमचे जे मार्क आहेत ते मार्क्स वाढवतात, जे स्कोर आपला टेटचा स्कोर येणार आहे त्याच्यामध्ये। तर बुद्धिमत्ता घटकाला अजिबात दुर्लक्ष करू नका, बुद्धिमत्ता घटकावर जास्तीत जास्त फोकस करा। नंतर शिक्षक अभियोग्यतेवर जे क्वेश्चन असतात म्हणजे बालमानसशास्त्र किंवा अध्यापनशास्त्र जे असतं ते याच्यावर, म्हणजे शिक्षणशास्त्रावर जे क्वेश्चन असतात ते शिक्षणशास्त्रावर जे क्वेश्चन असतात ते सुद्धा तुम्ही सोडवू शकता आरामशीरित्या। म्हणजे बुद्धिमापन आणि शिक्षक अभियोग्यता हे दोन घटक झाले। आता तुम्हाला काय करायचं आहे, मराठीमध्ये येणारं व्याकरण किंवा इंग्रजीमध्ये येणारं व्याकरण किंवा तुमचा जो सब्जेक्ट आहे विज्ञान आणि गणित, जर तुम्ही सायन्स फॅकल्टीचे असाल तर, जर तुम्ही आर्ट फॅकल्टीचे आहात तर इतिहास भूगोल नागरिकशास्त्र अर्थशास्त्र हे जे विषय आहेत जे तुमचे विषय आहे ते सुद्धा तुमचे स्ट्रॉंग करायचे तुम्हाला। कारण की रिव्हिजन एक तर करायची आहे, नाही रिव्हिजन केली तरी काही हरकत नाही कारण की तुम्हाला तेवढं सब्जेक्ट नॉलेज असतं। फक्त तुम्हाला बुद्धिमत्ता, शिक्षक अभियोग्यता आणि मी जे 2-3 पॉईंट सांगितले तुमचा सब्जेक्ट जो आहे तो आणि मराठी आणि इंग्लिश हे जे 5 टॉपिक आहे हे 5 टॉपिक जास्त परफेक्ट ठेवायचे तुम्हाला या परीक्षेसाठी। तिसरा जो पॉईंट आहे तो आहे योग्य पुस्तकांची निवड। म्हणजे तुम्हाला असं नाही करायचं आहे की बघ खूप सारे पुस्तकं वाचायची आहेत, कमी कालावधी आहे 2-2.5 महिने आहेत जास्तीत जास्त परीक्षा होण्यासाठी, या कमी दिवसांमध्ये तुम्हाला स्कोर जास्त वाढवायचा आहे। स्कोर किती ठेवायचा आहे तो सुद्धा सांगणार आहे मी। तर सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, मी तुम्हाला काही पुस्तकांची लिंक्स देईल डिस्क्रिप्शनमध्ये, डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। सगळ्यात अगोदर बघा तुम्हाला बुद्धिमत्ता घटक करायचा आहे, मग त्याच्यासाठी एक पुस्तक निवडा, एकच पुस्तकातून करा। कोणतं एक पुस्तक ठरवा बुद्धिमत्तेसाठी, मराठीसाठी एक पुस्तक ठरवा, इंग्लिशसाठी सुद्धा एकच पुस्तक ठरवा आणि शिक्षक अभियोग्यता जी असते म्हणजे शिक्षणशास्त्र जो विषय आहे त्याच्यासाठी एका पुस्तकाची निवड करा। आणि विशेष तुम्हाला जर मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या पाहिजे असल्या तर त्याच्यासाठी सुद्धा मी एक स्पेशल जी बुक आहे, शक्यतो प्रश्नपत्रिका मिळत नाही आपल्याला आपण इंटरनेटवर सर्च केल्या तर तुम्हाला ज्या मागील काही प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत शिक्षक भरतीच्या किंवा टेट परीक्षेच्या त्या प्रश्नपत्रिका ज्या एका बुक्समध्ये येतात तर त्या बुक्स म्हणजे ते जे बुक आहे त्या बुकचं नाव मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला त्याची लिंक देऊन टाकेल जेणेकरून तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता, ठीक आहे। आता योग्य पुस्तकांची निवड झाली, आता आहे पुढचा पॉईंट टाइम टेबल। तुम्हाला काय करायचं आहे, हा चौथा पॉईंट आहे, टाइम टेबल तयार करायचं आहे की मला 2 किंवा 2.5 महिन्यामध्ये या परीक्षेची तयारी करायची आहे, माझ्याजवळ कमी कालावधी आहे तर या कमी कालावधीमध्ये मला जास्तीत जास्त कसं स्कोअर करता येईल या गोष्टीकडे तुम्हाला जास्तीत जास्त लक्ष ठेवायचं आहे। तुमचे जे मेन स्ट्रॉंग पॉईंट आहे त्याला अजून स्ट्रॉंग करा, तुमचे जे वीक पॉईंट आहेत त्याला जे तुम्हाला जे माहीतच नाही आहे किंवा तुम्हाला जे खूप हार्ड जातात त्याच्यावर जास्तीत जास्त फोकस करू नका, ठीक आहे।
ज्याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त स्कोर करता त्या गोष्टीला जास्त वाव द्या किंवा त्या गोष्टीवर जास्तीत जास्त फोकस करा आणि कमी दिवसामध्ये रिव्हिजन करायचा प्रयत्न करा की सर्व टॉपिक जे आहेत ते कव्हर झाले पाहिजे असं काहीतरी एक पर्टिक्युलर टाइम टेबल तयार करा. ठीक आहे, आता वळूया पुढच्या पॉईंटकडे. तर 5 नंबरचा जो पॉईंट आहे तो आहे फोकस ऑन स्ट्रॉंग पॉईंट. तुमचे जे स्ट्रॉंग पॉईंट आहे त्याच्यावर फोकस करा, त्यालाच जास्तीत जास्त हायलाईट करा, म्हणजे त्याच्यामध्ये मार्क्स तुमचे गेलेच नाही पाहिजे. मराठी विषयावर तुमचं प्रभुत्व आहे, मराठीमधले मार्क्स तुमचे गेले नाही पाहिजे. इंग्लिश तुम्हाला येतोय तर मग इंग्लिशमध्ये मार्क्स तुमचे कमी नाही झाले पाहिजे. नंतर तुमचा इतिहास आहे, भूगोल आहे किंवा विज्ञान किंवा गणित हा घटक आहे, त्याच्यामधले मार्क्स तुमचे कमी होणार नाही. बुद्धिमत्ता घटक चांगला ठेवा आणि शिक्षणशास्त्र जो आहे आपण ज्याला अध्यापनशास्त्र किंवा बालमानसशास्त्र म्हणतो ते सुद्धा तुमचं चांगलं ठेवा. नंतर जो पॉईंट आहे पॉईंट नंबर 6 तो आहे वीक पॉईंट जे असतात त्याला जास्तीत जास्त टाइम देऊ नका. म्हणजे वीक पॉईंट जे आहेत जे तुमचे आता कमी कालावधी आहेत, कमी कालावधीमध्ये वीक पॉईंटला जास्तीत जास्त फोकस नका करू. तुम्ही जर असं समजलं की माझा हा घटक झालेलाच नाही आहे, मला येतच नाही आहे, खूप हार्ड आहे, तर त्यावेळेस तो घटक थोडा बाजूला ठेवा. त्या घटकावर जास्तीत जास्त जेवढे प्रश्न येणार आहेत ते आपण थोडे बाजूला जरी काढले तरी त्याची कसर आपण दुसऱ्या प्रश्नामध्ये भरून काढू शकतो. बरोबर, म्हणजे तुम्हाला मराठी इंग्लिश बाकीचे घटक व्यवस्थित येतात तर त्या घटकांवर जास्त अगोदर फोकस करा, ते पूर्ण स्ट्रॉंग करून घ्या, नंतर तुम्ही वळू शकता या घटकांकडे जे घटक तुमचे कमी आहे किंवा त्याच्यामध्ये थोडीफार उणीव आहे. बरोबर, आता वळूया आपण 7व्या पॉईंटकडे. 7वा जो पॉईंट आहे तो आहे तुम्ही मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका जो आहे त्याचा जास्तीत जास्त सराव करायचा. आता सराव कशासाठी करायचा म्हणतोय मी, बघा टार्गेट 150+ ठेवा, 200 पैकी 150 वर तुम्हाला स्कोर आला पाहिजे. म्हणजे 150 नाही येणार, 140 येईल, 130 येईल, पण तुम्ही टार्गेट जास्त ठेवा. तुम्ही ज्यावेळेस टार्गेट जास्त ठेवसाल किंवा मला 150 किंवा 160 मार्क्स आले पाहिजे एक्झाममध्ये, तेव्हा कुठं तुमचा जो ज्यावेळेस कट ऑफ लागते तर त्यावेळेस तुमचा नंबर लागला पाहिजे त्या लिस्टमध्ये. तर तुम्ही अगोदरच टार्गेट हाय सेट करा आणि त्याच्यानुसार त्याची प्रिपरेशन करा आणि विशेष टाईम मॅनेजमेंट ठेवा. टाईम मॅनेजमेंट का म्हणतोय मी, कारण पेपर सोडवण्यासाठी कालावधी जो असतो तो लिमिटेड कालावधी असतो आणि तुम्ही ज्यावेळेस सराव करसाल प्रश्नपत्रिकेचा तर त्यावेळेस तुम्हाला कळेल की माझा जास्त टाईम कशामध्ये जातोय. बुद्धिमत्तेच्या घटकामध्ये जास्त टाईम कन्झ्युम होतोय माझा, जास्त जातोय, मग मला या घटकासाठी किती टाईम द्यायचा, या घटकासाठी किती द्यायचा आहे. तर असं एक ठराविक मांडणी करून घ्या, मला या घटकामधले इतके प्रश्न सोडवायचे आणि मला या घटकासाठी एवढं एवढं टाईम ड्युरेशन द्यायचा आहे. तर टाईम मॅनेजमेंट करणं खूप आवश्यक आहे, म्हणजे माझा जो पेपर आहे तो पेपर व्यवस्थित टायमाच्या आतमध्ये झाला पाहिजे, जेणेकरून मला असं नाही झालं पाहिजे परीक्षेच्या दिवशी की मला टाईमच पुरला नाही पूर्ण परीक्षा सोडवण्यासाठी किंवा पूर्ण पेपर सोडवण्यासाठी. ठीक आहे, आणि आता आहे शेवटचा घटक आणि त्याला बोनस पॉईंट सुद्धा म्हणू शकतो आपण. जे ज्यावेळेस तुम्ही पेपर सोडायला जाणार आहात तर त्यावेळेस पेपर एकदम आरामशीर इझी वेद्वारे कामनेस ठेवून सोडवा. म्हणजे तुम्ही एकदम शांतपणे पेपर सोडवा. पेपर जो आहे अगोदर जे तुम्हाला प्रश्न येतात व्यवस्थित रित्या किंवा त्यांची उत्तरं तुम्हाला माहीत आहे ते प्रश्न अगोदर घ्या, जे प्रश्न कठीण जातात ते प्रश्न नंतर सोडवा. त्याने काय होईल, ज्यावेळेस तुम्ही सोपे सोपे प्रश्न किंवा तुम्हाला जे येतात प्रश्न ते सोडवसाल तर त्यावेळेस तुम्ही टॅली करतो, आपण स्कोअर काउंट करतो किती प्रश्न माझे आतापर्यंत सोडवणं झालेत, तर त्यावेळेस तुम्हाला एक कळून जाईल की माझा स्कोअर किती येऊ शकतो. तर पहिले अगोदर जे इझी क्वेश्चन्स आहेत त्यांच्यावर फोकस ठेवा, जे हार्ड क्वेश्चन आहेत त्यांना थोडं साईडला ठेवा किंवा ते नंतर करा. ठीक आहे, तर ही होती एक बेस्ट ट्रिक जेणेकरून तुम्ही पहिल्या अटेम्प्टमध्ये टेट परीक्षा पास होऊ शकता. आय होप हे जे पॉईंट्स आहेत तुम्हाला व्यवस्थितरित्या समजले असतील. तर हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला दररोज मिळत राहील. आणि हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत कलिग्ससोबत किंवा बाकीच्यांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. आणि हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ जो आहे याला जास्तीत जास्त लाईक्स करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, आणि पुढचा जो व्हिडिओ आहे तो सुद्धा खूप महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे पुढचा व्हिडिओ सुद्धा मिस करू नका. मी सांगणार आहे कशावर आहे कशावर नाही, तोपर्यंत आपली रजा घेतो. हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सुचवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय.